जागतिक योग दिनाचे औचित्य साधून पनवेल महापालिकेच्या वतीने वडाळे तलावाजवळ भव्य स्वरूपात योग दिवस साजरा करण्यात आला आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने पतंजली योग समितीचे भारतीय नौसेनेचे निवृत्त लेफ्टनंट राम पलट यादव यांनी यावेळी उपस्थितांना योगासने आणि प्राणायाम ध्यान याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहभागी होत योगासने केली भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये योगाला प्रचंड महत्त्व योगामुळे शरीर मन दोन्हीही सुदृढ बनते केवळ भारत देशातच नाही तर साऱ्या जगाला आता योगाचे महत्व पटले आहे योगाभ्यासाच्या जनजागृतीसाठी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो त्यानुसार पनवेल महानगरपालिकेच्या वतीने वडाळे तलावाजवळ हा दिन साजरा केला या योग दिनाच्या कार्यक्रमाला पावसाळी वातावरण असून देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी पतंजली योग समितीचे राम पलट यादव यांनी अर्धचक्रासन ताडासन थकासन भुजंगासन पवनमुक्तासन अर्धहलासन असे आसनाचे विविध प्रकार शिकवून त्याचे फायदे सांगितले तसेच प्राणायामामध्ये कपालभाती आमरी अनुलोम विलोम याबद्दल मार्गदर्शन केले याबरोबरच ध्यानामुळे शरीराला होणाऱ्या लाभाबद्दल सविस्तर माहिती दिली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल माजी नगरसेवक संतोष शेट्टी संदीप पाटील विकास घरत माजी नगरसेविका दर्शना भोईर अतिरिक्त आयुक्त भारत राठोड उपायुक्त कैलास गावडे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते उपायुक्त बाबासाहेब राजळे मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे कार्यकारी अभियंता संजय कटेकर घनकचरा आणि स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हा प्रमुख रामबाबू मोरे पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रवींद्र मोरे पतंजली योग समितीचे योग संदेश प्रभारी अलका आभार पतंजली योग समितीच्या महामंत्री सरिता ठाकूर भारत स्वाभिमान ट्रस्टचे सहजिल्हा प्रभारी राजेंद्र सिंह पनवेल ब्रह्मकुमारीच्या इंचार्ज ताराबेन डॉ शुभदा नील महिला मोर्चाच्या सपना पाटील आर पी यादव डॉक्टर शुभदा नील डॉक्टर समुद्रे श्वेता शेट्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस चिन्मय समय पनवेलश्वर अध्यक्ष सुमित झुंजाराव अक्षय सिंग वरुण डांगर शुभम कांबळे यांच्यासह पालिकेचे अधिकारी कर्मचारी विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान योग दिनाचे औचित्य साधून स्वच्छ सुंदर आणि सुदृढ पनवेल बनवण्याच्या दृष्टीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस अंतर्गत घनकचरा आणि आरोग्य विभाग माजी अंतर्गत गार्बेज टू गार्डन झिरो वेस्ट गांडूळ खत कंपोस्टिंग ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण अशा विविध प्रकाराची माहिती देणारे प्रात्यक्षिके मांडण्यात आली होती यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या, या स्टॉलला भेट देऊन पालिका करत असलेल्या कामाची माहिती घेतली तसेच भारत विकास परिषद यांच्याकडून कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले